मी साहेबांना म्हणलो तुम्ही काय आता भाषण करत नाही. मी भाषणाची जबाबदारी माझी लोकसभा सुरू झाली की समोरच्या उमेदवाराची मागच्या वेळेसही चड्डी काढली होती, ह्यावेळेस मी चड्डीच काढणार. एका बाजूला एक सर्वसामान्य उमेदवार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांबरोबर जेव्हा साहेबांनी राहण्याचा निर्णय घेतला, त्यांच्या पाठोपाठ आमच्यासारख्या सर्व शिवसैनिकांनी निर्णय घेतला की खासदार सदस्य लोकांनी साहेबांसोबत राहायचं. एकनाथ शिंदे साहेबांनी जो विचार या महाराष्ट्राला दिला, या विचाराबरोबर आपण सर्वांनी राहायचं. भाऊ, मी बालशिवसैनिक आहे. वयाच्या 12-13 वर्षी बालशिवसेनेचा शाखा प्रमुख होतो, शहर प्रमुख होतो, तालुका प्रमुख होतो, आता जिल्हा प्रमुख. तुम्ही मला जिल्हा प्रमुख केलं, खासदार साहेबांनी माझी शिफारस केली, आपण मला जिल्हा प्रमुख केलं. मला झुकून देऊन काम करायला आवडतं. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जेव्हापासून मुख्यमंत्री झाले तेव्हापासून शिर्डी लोकसभा मतदारसंघाला, जसं तुम्ही कोपरगावला सांगितलं, कोणतीही गोष्ट खासदार साहेबांची खाली पडू दिली जात नाही. मी सगळा अनुभव घेतला. माननीय आपल्या मागचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेबांकडे आम्ही जेव्हा गेलो, माझी आणि खासदार साहेबांची 2-3 सेकंदाची भेट झाली. परंतु माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांक जेव्हापासून मुख्यमंत्री झाले, किमान 20 वेळेस आम्ही भेटलो असेल, 20 वेळेस साहेबांच्या हातात कागद असतो, हे काम आपल्याला करायचं आहे साहेब, आणि मुख्यमंत्री साहेब तत्काळ त्यावर सही करतात आणि हे काम मंजूर झालं असं सांगतात. सगळ्यात मोठा अनुभव मी तुम्हाला सांगतो, निळवंड्याला हा सगळा भाग निळवंड्याच्या पाणीपट्ट्यात येतो. लक्ष्मीपूजनाचा दिवस होता, माननीय मुख्यमंत्री साहेब वर्षा निवासस्थानी दिवाळी साजरी करीत होते. मुख्यमंत्री साहेबांकडं लोखंडे साहेब गेले त्यापूर्वी आम्ही एक चिंचोलीला विठ्ठलराव घोरपड्यांच्या गावामध्ये एक बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये सर्व शेतकऱ्यांनी मागणी केली की साहेब आम्हाला पाणी मिळालं पाहिजे आणि त्याचे चाऱ्या झाले नाही, फक्त पाठ झालेले आहेत. आता 1400 कोटी रुपये चाऱ्यासाठीसुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी दिले. तर सगळ्या लोकांनी मागणी केली की साहेब आम्हाला पाणी मिळालं पाहिजे, आणि त्या शेतकऱ्यांची सगळ्यांची मागणी होती की अर्धा TMC पाणी तरी किमान आम्हाला मिळालं पाहिजे. मी खासदार साहेबांच्या शेजारी बसलो होतो, म्हणलं साहेब आपल्या अर्धा TMCचं पाण्याची व्यवस्था करावी लागेल, कारण की लोकांची मागणी, लोकांना प्यायला पाणी नाही, जनावरांना पाणी नाही, चारा नाही. साहेब म्हणले आपल्याला अर्धा TMCने आपल्याला 2 TMC पाणी आणायचं आहे. मी म्हणलं साहेब आता काय बोलतात, आपल्या धरणातून कसं काय 2 TMC पाणी घ्यायचं. आणि भर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आपले खासदार साहेब गेले आणि मुख्यमंत्र्यांनी तत्काळ त्या अधिकाऱ्याला फोन लावला लक्ष्मीपूजना दिवशी आणि सांगितलं की आपल्याला पाणी सोडायचं आहे. समोरच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं साहेब 1.5 TMC सोडलं तर सगळ्या निवंडे पट्ट्यात आपल्याला पाणी जाऊ शकतं, आपण 2 मागितलं तर 1.5 TMC, शेतकऱ्यांच्या अपेक्षा 1.5 TMC जी होती. साहेबांनी 2 मागितलं, मुख्यमंत्री साहेबांनी 1.5 TMC पाणी दिलं, पूर्वी 1.5 TMC सोडलं होतं. 2 TMC पाणी मिळवणारा पाणीदार खासदार आपला माणूस आहे. साहेब तुम्ही आता याच्यावर जर बघितलं, आपण नेटवर रोज पत्रकार मला फोन करता, कमलाकर खासदार साहेबांचा एक चांगला फोटो दे. तुम्ही आताही नेट सर्च करा, कोणी पण ज्यांच्या मोबाईल असेल त्यांनी सर्च करा, लोखंडे साहेबांना फोटो काढण्याची हौस नाही. ते कधी स्वतःचं तुम्ही हे जे फोटो उपलब्ध आहे हे सगळे फोटो लागले हे कार्यक्रमातले, म्हणजे त्यांनी स्वतः पोज दिल्या, वाकड्या तिकड्या पोज दिल्या, हात वर केला, हसून पोज दिल्या, हात खाली केले, वर केले, असे कोणतेही नाटकी काम ते करत नाही. एक साधा सरळ खासदार आहे, त्यांचं नाव आहे सदाशिव. सदाशिवाचा अर्थ असो तो शिवशंकर, भोले बाबा. आणि भोले बाबा भी अतिशय भोळे आहेत, तसे सदाशिव लोकांनीसुद्धा भोळे आहेत. मी त्यांची स्तुती करीत नाही, त्यांनी ऑलरेडी मला जिल्हा प्रमुख केलेलं आहे, स्तुती करून आणखी काही पुढं काही मिळवायचं नाही. परंतु साधा सरळ माणूस आहे आणि मी 14 पासून त्यांच्या संपर्कात आहे, 14 पासून बरोबर आहे, दोन्ही निवडणुकाला मी बरोबर होतो, तिसऱ्या निवडणुकीला आता अधिकृत जिल्हा प्रमुख आहे. आणि दुसरे आपल्या समोरचे उमेदवार आहे, मी खालच्या पातळीवर जाऊन टीकाटिपणी करणार नाही, कारण की ताई तुम्ही बसले आहेत, कमलाकर काही बोलतो म्हणून सांगाल ती मी लोकसभेत सांगेल त्यांच्याबद्दल काय सांगायचं ते. भाऊ तुम्ही साई बघतात, ताई तुम्ही मला मुगशी म्हटलं की मी नेहमी शिर्डीला येते, बाबांचं दर्शन करते, आपण व्यासपीठावर बसलेले, व्यासपीठासमोर बसलेले हे सर्व साई बघतात. मी स्वतः शिर्डी गावचा आहे, मंदिराच्या जवळ 500 फुटावर माझं घर आहे. मी अनेक वेळा बाबांच्या मंदिरासमोर जात राहतो, आमचे पूर्वज बाबांबरोबर होते. परंतु आमच्या गावात एक प्रथा आहे, आईबापाची शपथ घ्यायची नाही, मुलांची शपथ घ्यायची नाही. जर कोणाला विश्वास द्यायचा ना, मी म्हणतो भाऊ मी 100% शपथ घेऊन, साहेबांची शपथ घेऊन सांगतो की मी खासदार साहेबांसाठी प्रामाणिकपणे काम करील आणि साहेबांना निवडून आणण्यासाठी जे जे करणं शक्य आहे ते करील. परंतु आपल्या समोरचे आता जे उमेदवार आहे, जे उपाठाचे उमेदवार होऊ पाहत आहे, त्यांनी साईबाबांची शपथ घेतली, ते साईबाब संस्थांचे कार्यकारी अधिकारी होते. साईबाबांच्या कृपेने ते 5 वर्ष खासदार होते शिवसेनेची, ह्या शिवसैनिकांच्या बळावर. त्यांचं स्वतःचं काही कर्तृत्व नव्हतं, त्यांनी साईबाबा संस्थांमध्ये काय काय घोटाळे केले हे सगळे आम्हाला माहिती आहे.
मी ते घोटाळे पण आता आपण आपल्याकडे मागं बनवतो, आणि हे घोटाळे मीच सांगत नाही, आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उबाठा गटाचे प्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनी स्वतः सांगितलं, हा खासदार संगमनेरमध्ये सांगितलं, हा गद्दार आहे, या गद्दारला गाडायचं आहे. यांनी साईबाबा शिर्डीला साईबाबाची मी स्टेजवर होतो, त्या बूथ प्रमुखांचा जो मेळावा झाला शिर्डीला मी त्या स्टेजवर होतो, तिथं सन्माननी या उमेदवारांनी शपथ घेतली. साईबाबाची शपथ घेऊन सांगतो मी शिवसेनेशी गद्दारी करणार नाही. आणि त्यांनी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी शिवसेनेशी गद्दारी केली, आणि ते लोक आज म्हणतायत की तुम्ही शिवसेनेचे गद्दार आहे. मला उद्धव साहेबांचा शब्द खरा करायचा आहे, माननीय उद्धव साहेबांनी जो आदेश दिला आहे तो पूर्ण करायचा आहे. उद्धव साहेबांनी सांगितलं, ती क्लिप आपल्याकडे आहे, की उद्धव साहेबांनी सांगितलं आपल्या गद्दारांना काढायचं आहे. ह्याच संगमनेर शहरामध्ये उद्धव साहेबांनी सांगितलं आपल्याला गद्दारला काढायचं. गद्दारी कोणी केली? समोरच्या उमेदवारांनी, जो आता त्यांचा उमेदवार होतो उपाहतोय त्यांचे, त्यांनी सांगितलं की याला काढायचं आहे. माननीय खासदार साहेब 2014 धनुष्यबाणावर होते, 2019 धनुष्यबाणावर होते, 2014 सुद्धा धनुष्यबाणावरच राहणार आहे, 24 सुद्धा साहेब धनुष्यबाणावरच राहणार आहे. मग गद्दार कोण होतं? तर गद्दाराच्या गद्दाराला आपल्याला काढायचं आहे. मी एकच छोटंसं उदाहरण सांगतो, ताई वाईट वाटून घेऊ नका. ज्या उमेदवाराला आपला शरीर धर्म पाळता येत नाही, मी काल अकोल्याला गेलो, कोपरगावला मी एक बैठक घेतली, संगमनेरला एक बैठक घेतली, तर तिथल्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं उबाठा गटाच्या, का त्यांना एक तर आत्ता इतक्या त्यांच्या दोन झोपा झाल्या असत्या, ते चालू चालू स्टेजवर झोपून घेतात, त्यांची शारीरिक स्थिती चांगली नाही, त्यांचे पाय एक एक फुटांनी सुजलेले, फक्त निवडणूक लढवायची, वेगळ्या वेगळ्या मार्गाने पैसे कमवायचे, त्याचे पैशाचे स्रोत पण आम्ही बाहेर आणणार आहोत. आपण वेळोवेळी त्यांची तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये पुराव्यासह फोटोसह कुणी काय दिलं, कोणाचं काय घेतलं, कोणत्या केसेस दाखल झाल्या, आता एवढंच घाईगडबड करून चालणार नाही म्हणून आम्ही ते राखीव ठेवलेले, त्या त्यावेळेस त्यांना सांगू. त्यांना स्वतःचा शरीर धर्म पाळता येत नाही, एका गावाच्या बैठकीत गेली मी नाव घेणार नाही, त्या ठिकाणी त्यांना लघवी झाली, त्यांना ती सुद्धा कळेल नाही की आपल्याला लघवी झाली. असा माणूस जर आपल्याला समोर उमेदवारी करत असेल आणि समोरचे लोक आणि आपले काही लोक जर त्यांना म्हणत असेल का असा उमेदवार चांगला आहे, तर ज्या माणसात आताच नितीन रावतेंनी सांगितलं की पोटनिवडणूक घ्यायची पाळी नको यायला त्यांची, तर अशा लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे. राहिला प्रश्न मान्य खासदार सदाशिव लोखंडे साहेबांच्या उमेदवारीचा, आपले दोन सन्माननीय नेते, तीन सन्माननीय नेते या व्यासपीठावर आहेत, भाऊ शिवसेनेचे सचिव आहेत, ताई शिवसेनेचे नेते आहेत, आणि हे दोघंही आज लोखंडे साहेबांना मध्ये घेऊन बसले, याचा अर्थ आपल्याला उमेदवारीचा कळायला असेल, तो त्यांचा भाग आहे. त्यांनी ते आपण सर्वसामान्य शिवसैनिक आहोत, खालच्या फळीत काम करतो, भाऊ वरिष्ठ पातळीवर करतात, ताई वरिष्ठ पातळीवर करतात, ते त्यांच्या भाषणात सांगतील ना साहेबांच्या उमेदवारी संदर्भात. आपल्याच काही लोकांना खुजली असती का, काही लोक संतुष्ट आत्मीय असतात, काही त्यांनाच काय होईल उमेदवारीचं, काय होईल उमेदवारीचं, काही होणार नाही. साहेबांची उमेदवारी साहेब सांगते, भाऊ सांगतीलच त्या उमेदवारी संदर्भात. दुसरी गोष्ट, संगमनेर तालुका अतिशय चांगला आहे सांगण्यादृष्ट्या, फक्त आपल्या लोकांना स्वतःचं बळ दाखवण्याचं, वेगळं वेगळं होऊन बळ दाखवण्याची हौस आहे. तर आता हा जिल्हा, हा तालुका माझ्याकडे आलेला आहे, तर काही ठिकाणी मला कठोर व्हावं लागेल विठ्ठलराव, काही ठिकाणी कठोर वागावं लागतं, काही ठिकाणी कठोर बोलावं लागतं, काही माझ्या मित्रांना स्वतंत्र ताकद दाखवणं, फाटाफूट करणं, आपली जी ताकद आहे, आपण जेव्हा पाच मुठी, आपल्यासमोर नामदार बाळासाहेब थोरातांसारखी मोठी शक्ती आहे, ह्या संगमनेर तालुक्यात कोणालाही कमी लिखू नका, समोरच्या उमेदवारांसुद्धा कमी लिखू नका. आपण जेव्हा संघटितपणे लढू, एकमेकावर टिपका टिपणी करत बसला तर आपली ताकद फार छोटी आहे, कुणी असं समजू नका, बिडकीसारखं फुगू नका, आपण जमिनीवर राहून काम केलं पाहिजे. आपण जर संघटितपणे एक मूठ बांधली तर आपण ताकदीने ठोसा देऊ शकतो, परंतु आपण जर वेगवेगळे, रमेश काळे वेगळा, राजेंद्र सोनवणे वेगळा, विठ्ठलराव घोरपडे वेगळे, मामा वेगळे, ढेरंगे वेगळे, सोमनाथ काटकाटे वेगळे, महिला आघाडीचे आणखीन वेगळे, असं करून चालणार नाही. तुम्ही अतिशय चांगले कार्यकर्ते आहात, तुमच्या गावामध्ये, तुमच्या गावामध्ये, शहरामध्ये, तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये अतिशय चांगली ताकद आहे. तुमची सगळ्यांची प्रतिमा चांगली आहे, पण आपली प्रतिमा टिकवणे हे तुमच्या हातात आहे. फक्त काहीतरी आपण वेगळं करू नका. मी तुम्हाला विनंती करतो, आपल्यात माझ्या भावाचे माझे बी घरात मतभेद असतात, मतभेदाला काही मामा कारण नाही, भावाभावात बी होऊ शकतं, प्रत्येकाच्या कुटुंबात असतं, परंतु हे मतभेद आपल्या लोकसभेच्या तोंडावर कुठे दिसता कामा नये. आपण एकजुटीने, जसं विठ्ठल रावडी सांगितलं की आम्ही या तालुक्यामधून निदान 2000 तरी वाढीव मतदान केली, एवढं पाणी दिले, 2 TMC पाणी दिले, आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असल्यानंतर 1400 रुपये भेटणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असल्यावरच चाऱ्या होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असल्यावरच हा निळवंड्याचा पाठ जिवंत राहणार आहे, नाही तर काट्या उगतील त्याच्यात. तुम्ही बघितलं असेल 53 वर्ष आराखडलेला प्रकल्प खासदार साहेबांनी, निश्चितच तुम्ही, हा सगळ्यांनी आपण एकोप्याने लढलो तर निश्चित राहील. भाऊ जर मुख्यमंत्री साहेब राहिले तर मी निश्चित सांगतो, साहेबांना स्वतः साहेब शेतकऱ्याचे चिरंजीव असल्यामुळे, शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे त्याला जी
ज्यांना जी आत्मीयता आहे शेतकऱ्यांबद्दल, हा 53 वर्षांनी झालेला प्रकल्प आहे. आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे की मुख्यमंत्री साहेबांमुळेच हा प्रकल्प पूर्ण झाला. पुढच्या चाऱ्या आपल्याला पूर्ण करायचे आहे. या पाटामध्ये कायम प्रवरामाई वाहिली पाहिजे, कायम प्रवरामाई आपल्याला डोळ्यात दिसली पाहिजे. यासाठी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पुन्हा होण्यासाठी खासदार सदस्य लोखंडे साहेबांना आपल्या लोकसभेत पाठवायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र. साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर, अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाइल, झाईस, प्राइम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉन, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब. तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटर द्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटर द्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटर द्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्मा घर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.